लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे मार्गदर्शन आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांचा ओघ सातत्याने सुरूच आहे. त्याअंतर्गत ओवळा गावातील काँग्रेसचे जगन्नाथ शेठ पाटील आणि शेतकरी कामगार पक्षाचे महेश म्हात्रे यांनी आपल्या अनेक समर्थकांसोबत रविवारी भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नंदराज शेठ मुंगाजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्षप्रवेश संपन्न झाला. ओवळे गावातील प्रभाकर गायकवाड, कैलास म्हात्रे, धर्मा मोरावकर, मंगेश गायकवाड, प्रमोद पाटील, नारायण म्हात्रे, सुमित म्हात्रे, रोहित मुंगाजी, अनिकेत गायकवाड, अनिकेत म्हात्रे, सौरभ म्हात्रे, विशाल मडवी, मनीष गायकवाड, मयूर गायकवाड, दत्तात्रय गायकवाड यांनी यावेळी भाजपचे कमळ हाती घेतले. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भाजपचे कमळ फुलवण्याकरिता आपण सर्व जोमाने कामाला लागूया असे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी सांगितले. आज आपल्याला इथं प्रभाकर गायकवाड, कैलास म्हात्रे, धर्मा मोरावकर, प्रशांत मुंगाजी, महेश मंगेश गायकवाड, प्रमोद पाटील, नारायण म्हात्रे, सुमित म्हात्रे, रोहित मुंगाजी, अनिकेत गायकवाड, अनिकेत म्हात्रे, सौरभ म्हात्रे, विशाल मडवी, मनीष गायकवाड, मयूर गायकवाड, दत्ताराम गायकवाड आणि इतर बहुसंख्य अशा बऱ्याच कार्यकर्त्यांचा इथं पक्षामध्ये प्रवेश करत आहे. भारतीय जनता पक्षामार्फत मी त्यांचं सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करत आहे. भगवान विभागामध्ये ओवळा ग्रामपंचायतचा समावेश झालेला आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे. दत्तराज मुंगाजी हे अतिशय जोमाने कामाला लागले आहेत. त्यांना इथं आता चांगली साथ मिळणार आहे आणि त्याच्यामुळं भारतीय जनता पक्ष ओवळे विभागामध्ये गव्हाण विभागामध्ये अतिशय मजबूत होऊन 100% येणारी निवडणूक जिंकल्याशिवाय राहणार नाही. त्या दृष्टीनं हे कार्यकर्ते फार उपयुक्त ठरणार आहेत. यांचं भविष्यातलं भाजपमधलं काम जे आहे ते उत्तम होईल. त्यांना सर्व ठिकाणी मान सन्मान दिला जाईल आणि त्याचबरोबर प्राधान्यानं त्यांची कामं केली जातील असं मी भाजपच्या वतीनं आश्वासन देतो. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश झाला. यावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय टी देशमुख, कामगार नेते सुरेश पाटील, ज्येष्ठ नेते सी सी भगत, के ए म्हात्रे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.